हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुल देवताय, ओम श्री गुरु देवताय, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय. शिवशानाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार आहे, आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे आपले हिंदू धर्मशास्त्र. पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, जोगर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हा. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असणार, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे येईल माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग आजचे मी आपल्याला सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे, आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, मित्रांनो, आज दिनांक 9 एप्रिल 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी, अयन उत्तर, ऋतु वसंत, मास चैत्र, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची प्रतिपदा तिथी आहे. रात्री 8 वाजून 31 मिनिटांनंतर द्वितीया तिथीला सुरुवात. वार मंगळवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो, आजचे रेवती नक्षत्र आहे. सकाळी 7 वाजून 32 मिनिटांनंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल, आणि उद्या पहाटे 5 वाजून 6 मिनिटांनंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, वैधृती योग आहे. दुपारी 2 वाजून 18 मिनिटांनंतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, किंस्तुग्न करण आहे. सकाळी 10 वाजून 9 मिनिटांनंतर भव करणाला सुरुवात होईल, आणि रात्री 8 वाजून 31 मिनिटांनंतर बालव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र मीन राशीत, गुरु मेष राशीत, आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 53 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा नवीन संकल्प तयार करणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी एक पळी आपल्या उजव्या हाताच्या तळावर घ्या, आणि यात थोडेसे अक्षत आणि एक फुल व फुलाची कापी, आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभो रात्रे, प्रवर्त मानस सत्य प्रमाण द्वितीय पराते, श्वेत वराह वैवस्वत मंत, कलियुगे प्रथम पादे, जम्बुद्वीपे भरत वर्ष, भरत खंड, मेरो दक्षिण दिवे, महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्र, शालिवान शक के 1946, प्रभावादी षष्ठी संवत्सर आरंभ, क्रोधी नाम संवत्सर उत्तरायणे, वसंत ऋतु, चैत्र मासे, शुक्ल पक्ष, मंगळवार वाजते, रेवती नक्षत्रे, वैधुती योगी, किस्तुभ न करणे, प्रतिपदा शुभती, तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा, मोहपात दुर्दक्ष द्वारसे, पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार, नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, येथेच हा संकल्प संपला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तारणात सोडून द्या. मित्रांनो, या वेळेची संकल्पाची वेळी मर्यादा जी आहे ती सकाळी 7 वाजून 32 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे, आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विशेष विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली जी धार्मिक सेवा आहे विधियुक्त, ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल, आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मित्रांनो, या वेळेनंतर 7 वाजून 32 मिनिटांचा सकाळी रेवती नक्षत्रानंतर अश्विनी नक्षत्र सुरू होत आहे. तेव्हा
हा बदल आपल्याला 10 वाजून 9 मिनिटांपर्यंत या संकल्पासाठी चालू शकतो. त्यानंतर जर 10 वाजून 9 मिनिटानंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर पूर्णतः आपल्याला संकल्प बदलावा लागेल वरील पंचांगाच्या आधारे. मित्रांनो, यानंतर आपण आपल्या मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात सर्व धार्मिक विधी जो आहे तो आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिनांक 9, 12, 13, 18, 20, 21, 22, 26, 28 मे दिनांक 1, 2, 5. डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 9, 15, 16, 22, 26, 28. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 9, 12, 13, 14, 15, 21, 26, मे दिनांक 1, 3, 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 15, 22 मे दिनांक 1, 2, 3. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 9, 13, 15, 21, 26, 27 मे दिनांक 1, 3 और 5. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक 26, 28, 29. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक 18, 20, 21, 22, 26, 28 मे दिनांक 1 आणि 2. वास्तु शांतीसाठी आणि भूमिपूजन तथा पाया भरण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये दिलेले नाही मित्र. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल कोणत्याही देवी देवतांची, तर कृपा करून आपण पंडितामार्फत विधियुक्त आपल्या घरी किंवा मंदिरात या देवतांची स्थापन करायची आहे मित्र. आणि त्यावर नित्यनेमाने अभिषेक घ्यायचा आहे. यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक 12, 15, 21, 26 मे दिनांक 1. मित्रांनो, या वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारा किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी. मित्रांनो, या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्कालातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो शुभ दिवस आहे. दिन विशेष मित्रांनो गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे मित्रांनो. आणि हिंदू धर्माचा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आजपासून सुरुवात होत आहे. नवीन वर्ष मित्रांनो हे लक्षात घ्या. या निमित्त आपल्या सर्व माझ्या सभासदांना आणि इतर दर्शकांना देखील नवीन वर्षाच्या नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपले या वर्षी आपले जीवन जे आहे ते सुख समृद्धीने भरून जाऊ मित्रांनो, शांती समाधान जाऊ मित्रांनो, हे शिवचरणी प्रार्थना मित्रांनो. मित्रांनो, या दिवशी आपल्या कुळदेवीला देखील घटावर बसवण्याची पद्धत आहे. खरी तर ती नवरात्रामध्येच आहे मित्रांनो, अश्विन मासामध्ये. पण काही कुटुंबामध्ये ही प्रथा आहे मित्र. तर यासाठी आपण नवरात्राप्रमाणेच सर्व नियमांचे पालन करून देवीला घटी बसवायचे आहे मित्रांनो. वेगळा काही प्रकार करायचा नाही. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार. राहू काळ मित्रांनो दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या वेळेमध्ये जर आपली काही कामे होत नसतील, बिघडत असतील, तर कृपा करून इतर कोणत्याही वेळेमध्ये ती पूर्ण करण्याची प्रयत्न करा. चांगला दिवस आहे, शुभ दिवस आहे मित्रांनो. अत्यानंद आनंदाचा दिवस आहे. आपले काम फत्ते होईल मित्रांनो, काही टेन्शन घेऊ नका मित्रांनो. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कर्मता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे संपत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझ्या धर्मकर्मचारांना सबस्क्राईब करा, लाईक करा
आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा, तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य लिहा, आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न, शुभ कल्याण, हरिओम, शुभ महादेव.